ಸರ್ವೇಶ್ವರ ಚಿಂತಾವೇಶಗಳಿಂದ ದುಃಖವಗೇ ದೇಶಾಂತರ ಪಾಠವಿ ಹೇ ಅಮ್ಮಾ ಗಡನಾಯಕ ಗಜಮುರಾಗತ್ತ ಬಹು ದೋಷವಿ झालं झालं हा माता काय आता प्रसाद प्रसाद अरे प्रसाद अरे प्रसाद ही बघा प्रसाद ही बाबा भारी भारी उद्यापासून आरती वकडे येऊया की चालात ही मुंबईची मोर ही मुंबई आहे तू गावच डबल डबल पण आले का घ्यावा माझ्या घेतलं ना नमस्कार मित्रांनो, कलर्स ऑफ कोकणच्या या गणपती विशेष भागात मी विनय घाडी आवकर आणि मुकेश घाडी आपले खूप खूप स्वागत करतो. तर सकाळ संध्याकाळ तुम्हाला रोज व्हिडिओ देण्यासाठी आमचे जे हे परिश्रम चालू आहेत त्यामुळे आम्हाला मला स्पेशली मला गणपतीची आरती आणि भजनाला दोन्ही ठिकाणी जायला मिळालं नाही आहे त्यामुळे आज वेळात वेळ काढून आम्ही तू पण पहिल्या दिवशीची आरती तरी केलं मी ती पण नाही केलं तर आज आम्ही आमचं वाडीतलं भजन आज दुसऱ्या वाडीत आहे म्हणजे आमच्या खाली जे गंगेश्वराचं मंदिर आहे त्या वाडीत आलो आम्ही गणपतीच्या भजनासाठी आणि आज आमचे टी शर्ट बघू शकता कलर्स ऑफ कोकणचे टी शर्ट हे आम्ही छापलेले नाही आहेत हे आपण पहिलंच सांगतोय आम्हाला एका सबस्क्रायबरने पाठवले ते बरेच जण म्हणतील तुम्ही छापलास कधी रे हा त्यांचं नाव किरण सुनील सावंत सौ किरण सुनील सावंत तर त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आम्ही कधीपासून छापतो आहोत बरेचसे आमका बोलतात कधी छापतात कधी पण तेवढं काय अजून तेवढं छापणार आहो पण टाइम अजून तोपर्यंत ह्यांनी पापका सगळ्यांना पाठवले नाही टी शर्ट म्हणून आज खास भजनासाठी म्हणून टी शर्ट घालून चाललो आणि आता आम्ही इलाव आमच्या गांगेश्वरच्या मंदिराच्या थय मागे यातून बघू शकतात भावेचा मंदिर आणि थयच आता माझी एक मैत्रीण आहे त्याच्याकडे गणपतीक जाऊचा होता तापण राहिलेलं तर आता त्या निमसान पटकन थय पाया पडान मग भजनात जाऊया तर चला आधी त्यांच्याकडे जाऊया अरे वाटत बघत अरे बाकी याचं काय नाही ना चला ही बघा आमची मैत्रीण कधी कधीपासून वाट बघता आम्ही त्यांची वाट बघून झालं आमचे केस टिकले गेल्या वर्षापासून वाट बघता वा गणपती भारीच नमस्कार हे आमच्या गावचे सरपंच नमस्कार कधीपासून यायचं होतं आता इथे आज भजन आहे ना तुमच्या वाडीत राजू राणे दुकानदार होय भारी मुंबईतून आणलं ना तिने त्या मुंबईवाला होय होय गडबड वालो जाम भात झाला हो आम्ही घेतला आम्ही घेत आहोत तुझं हो घेत आहोत कमी खातो आम्ही अरे बापरे काय पिशवी कसली प्रसादी पण इकडे साईडला प्रसाद मोठी पिशवी आहे छत्रीला कशी प्रसादी बघूया नाव काय तुझं माझ्या डोक्याच्या बाहेरच मग मस्त आहे आम्ही आमका वशात पिशी घेऊन फिराव पाहे युट्यूबवर दिसणार तुम्ही आता दोघी पण हा माहितीये बघता तुम्ही अरे तेव्हा गप राहुला तेव्हा गप राहुला बघितलेलं आम्हाला मग आता तुम्ही आरती कशी म्हणणार ते बघणार सगळी मंडळी आरतीची अरे वा भारीतली आरत होऊद्या भारीतली उडा 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 वा आरती घेतोय ती ऐकलं
बघ सेम वाटतात की त्या जुळ्यात आहेत कलर कलर कुठची तू नारंगीतली मुंबईची ती पहिलं तू कर फोन तरी पाहिजे त्याच्याकडे फोन नाही माझा फोन वाचायला वापर जाऊ नका म्हणजे काय ग झालं झालं हा माता काय आता प्रसाद प्रसाद अरे प्रसाद अरे प्रसाद ही बघा प्रसाद ही बाबा भारी काय गो आम्ही अळी लावणे तू खय गेलो अरे वाट वाट मस्त रे भारी आहे उद्यापासून आरती कडे येऊया की चालात आता आम्ही होईल मेनू काय काय समोसा आता मग आम्ही येतो मग आम्ही लाजत नाही एका ओळखला भाजी 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 विकणारा भाजी विकणारा इशिका काय टोमॅटो आहे टोमॅटो भोपळा हा मिरची तू म्हणता टोमॅटो टोमॅटो म्हणता दिस इज पपई अननस दिस इज पपई म्हणता दिस इज पपई हा
काय गो आता ती पहिलं चॅनल का सबस्क्राइब कर तूच राहुल अरे व्हिडिओ येतो महिन्यावर उद्या हा उद्या येणार म्हणजे आताच कर बघा पक्का पक्का नाही आता नाही गणपतीचे लवकर पटापट पाठवतो काय काय ही बघा ही मुंबईची सगळी ही मुंबई तू गावचं हे ठाणे अरे गो गो पिशी भरली गो ते नाव मी तिवारी होत डबल डबल पण आले का घ्यावा माझ्या घेतलं ना बघा वाढपी बोलावलं नाही अंका चांगलं नाही आम्ही तुमका गावलो ना मालवणीत बोला गो गावा गेल्यावर मालवणी बोला हे का बघ कशी येतात परफेक्ट जळता जळता कोणतं हे बघा मुंबईचे सगळे चाकरमानी इली तुमच्याकडे आता प्रत्येकाकडे असं काय नाही का असता तुमच्याकडे झाल्या काय 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 मेनू काय कसा आमचा कसा आम्ही ठरवून आता भजन थंय काय आता उसळ पवा मग आता आम्ही जाणार होतो सांगितलंय बघा तसं आम्ही आर्थिक गेलो तरी नाही आता पटकन देणार पण आमच्या कसे आम्ही आधी आमका सांगितलं भजन सपन दुसरा चालू झाला तरी आम्ही अयचा बघतो आधी मेनूचा काय ठरवताय पहिला भजन सपा तो पण कोणाकडे तुला वास आलेला वास आलेला आता आम्ही चालतो अशा प्रकारे हो चला अशा प्रकारे करवच कधी सांगणार चला कधी गो नाही आता व्हिडिओ कशा सांगले म्हणजे तुझ्या लक्षात राहत पुढच्या टायमात मोठा घरा ना घालतो वाटत अरे मेनू नको तुझं आणि पाया पडा की आम्ही मेनूक ना अरे रेनू तर मित्रांनो आता बघा इशिकाच्या घराकडे चाललो आम्ही गणपतीच्या पाया पडा मग स्वतः जाती नाही शिकला नमस्कार भजना किल्ला अरे आम्ही एवढा गोड खाऊन कंटाळला अरे बाबा तू कसा वया बाबा पाठी मागे राहलो तर येत आमचं आवाज नाही यांचं एवढं आम्ही असलो की काय आम्ही नसलो तर घेणार पण नाही धुनवले हेच असतं मुंबई तू मुंबई वालो हा अजिबात ना खाय होत गो तू अरे आर्थिक ना काय ना घरातच होत
चला मंडळी बघा काय गो पटापट पटक पटापटीला असती पटापटी बाबू काका आणि हे बघा आमचे बाबू काका काय हो काकीची भजनाक गेली मंडळी आम्ही चाललो भजनाक भजन बाजू का राहू ना तरी आपला निशांचा घर जाम सगळीकडे तर मित्रांनो हे आमचे बाबू काका सगळ्या तरुण पिढीत असतात औषी कलाकार असतात हे असे आमका वय असतात सगळ्या गोष्टीत औषी मी आणि एक ना शिस्त लागतं कसं म्हणजे नाही जर आपण हे केलो ना तर मुलांकडची पुढची पिढी कळत नाही काय मी ढोल जो वाजवतो एवढ्यासाठी जपता म्हणून नाही वाजवत एवढ्यासाठीच वाजवते की त्या मुलांना बरोबर आपण ढोल वाजवतो काय नाही अशातली गोष्ट नाही पण केव्हा वाजवतो काय करतो